जिजव अकॅडमीवर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आपलं जे काउन्सलिंगचं शेड्यूल आहे मित्रांनो तर ते लवकरच पब्लिश होऊ शकतं याचं रिझन की ही नोटीस तुमच्या स्क्रीनवर दिसतंय नोटिफिकेशन नंबर तेरा आणि दोन हजार बावीस म्हणजे या वर्षातली आणि आता या व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला स्क्रीनवर एक मेसेज दिसतो आहे एक सेमिनार आयोजित केलेला आहे मित्रांनो ठिकाण जे तर ते खामगावचं आहे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे आणि शनिवारला हा सेमिनार जो आहे तुम्ही घेणार आहोत आणि बावस्कर सर हे रशियामध्ये एम बी बी एस ॲडमिशनबद्दल संपूर्ण गायडन्स करणारे तुमच्या सर्व कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील रशिया एमबीबीएसबद्दल जर समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म दिलेला आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा तो फॉर्म शेअर केला जाईल त्यामध्ये एक नॉमिनल रजिस्ट्रेशन चार्ज म्हणून शंभर रुपये एवढा चार्ज ठेवलेला आहे तर त्यामुळं फोनपे नंबरसुद्धा त्या फॉर्ममध्ये तर त्या फोनपे नंबरवर तुम्ही हंड्रेड रुपीज एवढं पेमेंट करून रजिस्ट्रेशन करू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता आणि शनिवारला तो सेमिनार होणार आहे आता बघूया की या नोटीसमध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर लास्ट डेट फॉर ॲडमिशन फॉर बी एस नर्सिंग आणि अॅकॅडमिक इयर आहे मित्रांनो दोन हजार बावीस तेवीस आता यावरून आपल्याला काय समजायचं नेमकं तर दरवर्षी बी, 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 बी एस सी नर्सिंग जे आहे तर हे आपल्या ग्रुप बीमध्ये असतं म्हणजे बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी आणि बी एस सी नर्सिंग असा एक ग्रुप असतो आपला सीईटी टी सेलचा की ज्यामध्ये त्या शेड्यूलनुसार ते राऊंड चालत असतात पण आता बी एस नर्सिंग जे आपलं इंडियन नर्सिंग कौन्सिल आहे तर त्यांनी ही नोटीस पब्लिश केलेली आहे आणि या नोटीसमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे बघा की जी बी नर्सिंगची जी ॲडमिशन आहे तर ती जी आहे तर ती लास्ट डेट ऑफ ॲडमिशन आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणजेच आता हा सप्टेंबर महिना आहे मित्रांनो आणि आता सप्टेंबर आणि यामध्ये जे लास्ट डेट ऑफ बी एस सी नर्सिंगचा ॲडमिशन आहे तर ते आहे एकतीस ऑक्टोबर आणि दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी म्हणजे सध्यासाठी जर समजा कोणाला ॲडमिशन करायची असेल बी एस सी नर्सिंगला तर ते एकतीस ऑक्टोंबरपर्यंतच चालणार आहे त्याच्या नंतर ते चालणार नाही समोरसुद्धा दिलेलं आहे की नो मोर एक्सटेन्शन शाल बी ग्रँटेड Вот я и цел. समोर आपल्याला अजून त्यामध्ये एक्सटेन्शन मिळणार नाही या डेटमध्ये तर त्यामुळे अगोदरच ही नोटीस पब्लिश केलेली आहे मागच्या वर्षी खूप गोंधळ उडालेला होता इंडियन नर्सिंग कॉन्सिल जे आहे तर त्यांनी मध्येच एक नोटीस पब्लिश केलेली होती की आता कॉन्से म्हणजे लास्ट डेट ऑफ जी जॉईनिंग आहे बी एस सी नर्सिंगची ती ती संपली तर त्यामुळं सेकंड राऊंडनंतर जे मुलं बी एस सी नर्सिंगला जॉईन होते तर त्यांना पुढच्या राऊंडला जाता आलं नाही तर त्यामुळं इंडियन नर्सिंग कॉन्सिलनं यावर्षी लवकरच हे पब्लिश करून दिलं की लास्ट डेट ऑफ जॉईनिंग जी आहे तर ती एकतीस ऑक्टोबर म्हणजे पुढील महिन्यामध्ये बी एस सी नर्सिंगच्या सर्व ऍडमिशन ज्या आहे तर त्या कम्प्लीट कराव्या लागतील सी टी सेलवर रजिस्ट्रेशन करून तर त्यामुळं जर समजा या प्रक्रियेला जर वेळ लागायला लागला तर बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशनमध्ये कुठतरी अजून वेळ लागू शकतो पण एक त्या एकतीस ऑक्टोंबरपर्यंतच चालणार आहे तर त्यामुळं एक आता आपल्याला अशी एक त्या ठिकाणी संकेत मिळाले की आपली जी काउन्सलिंगची प्रक्रिया आहे तर ती लवकरच स्टार्ट होऊ शकते कारण फक्त या बी एस सी नर्सिंगच्या ॲडमिशनच्या डेटमुळं तुम्ही जर नवीन असाल तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरून ना का हे जे पी डी एफ आहे तर हे पी डी एफ मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करेन ग्रुपची जी लिंक आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जर का समजा सेमिनारला यायचं असेल खामगावला होणाऱ्या तर तुम्ही तो रजिस्ट्रेशन फॉर्म जो आहे तर तो भरून सबमिट करावा ऑनलाईनच आहे सगळं तर त्यामुळे तुम्हाला फक्त तिथे हजार ऑफलाईन राहायचं तिथे सगळे प्रश्नोत्तर जे आहे तर ते समोरासमोर होतील आज आपण थांबूया ओके बाय